देवाचं नाव माहित नाही का आपल्याला? माहिती आहे, पण सांगितलं पुन्हा पुन्हा ते उच्चारा, कारण वाणी पवित्र होते, मन पवित्र होतं, अंतःकरण पवित्र होतं। याकरता जो शिव परिवार आहे तो कसा आहे? म्हणजे पहिले तर आहेत भगवान शंकर, जे त्रिनेत्रधारी आहेत, सांब सदाशिव भोळे आहेत, भोळे। भगवान श्री कृष्ण कसे आहेत? अत्यंत चतुर। आणि भगवान शंकर अत्यंत भोळे, कुणाला काहीही द्यायला तयार, एका मिनिटात तयार असे भोळे आहेत। सर्व संहारक आहेत, जेवढे कृपा करणार आहेत तेवढे पटकन संहार सुद्धा करून टाकणार आहेत। याकरता सर्व संहारक असणारे भगवान शंकर आहेत, आणि त्यांची भारी आहे पार्वती माता। ती पार्वती माता कशी आहे? म्हणजे गणेशाची जननी आहे, कार्तिक स्वामीची ती जननी आहे, आद्या शक्ती आहे असं तिचं स्वरूप आहे। पुत्र गणेश आहेत भगवान शंकरांना, जे विद्यादाता आहेत। आपण त्यांचं वर्णन करतो ना, सुख करता दुःख हरता। सुख करणारे आहेत आणि दुःख हरण करणारे आहेत, म्हणून असे गणेश आहेत। देवसेनेचे प्रमुख कार्तिक स्वामी भगवान शंकराच्या परिवारामध्ये आहेत, त्याचबरोबर नंदी त्यांचं वाहन, भगवान शंकराच्या सेवेला सदा उपस्थित आहे। सेवकामध्ये कोणकोणते गुण असावेत हे नंदी महाराजांकडून शिकावं। सेवकाने कसं काम करावं, नाहीतर काम करायची वेळ आली की कारण आणि खायची वेळ आली की लगेच उपस्थित असं जर होत असेल तर ते सेवकाचं लक्षण नाही। म्हणून सेवकानं कसं असावं हे नंदी महाराजांकडून शिकता येतं। त्याचबरोबर शिवपरिवारातला एक अविभाज्य घटक आहे, ती म्हणजे गंगा मैया, भगवान शंकराच्या मस्तकावर आहे। असे भगवान शंकर आहे, हस्तभूषण सुद्धा भगवान शंकराची दिव्य आहे। हातामध्ये त्रिशूळ आहे, त्रिगुणाचं प्रतीक आहे, त्रिगुणाला ताब्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणून त्रिशूळ धारण केलेलं आहे। किंवा त्रिशूळ इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्तीचं प्रतीक आहे।